आता माझ्या नातीला भूक लागली आहे ना, म्हणून आता मी मस्त पैकी मलिदा बनवते माझ्या दीदीसाठी. गॅस जवळ बसायचं, गॅस जवळ बसायचं. पण आज आजू काय गॅस वर बनवतच नाहीये, गॅसच बंद आहे आपला. चटका बसतो हो की नाही. ओके, मग आता आपण बनवायला सुरुवात करूया. ओके, व्हेरी गुड बच्चा. आता 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 आजू, आता आजू बनवणार. ओके, माझ्या नातीने तिच्या भाषेत सांगितलेले आहे तुम्हाला साहित्य आपल्याला काय लागणार आहे ते. तरी पण मी परत एकदा सांगते तुम्हाला की मी गरम चपाती घेतलेली आहे, ड्रायफ्रूट आहेत, गुळ आहे, चवीपुरता गुळ घ्यायचा आहे, वेलची पूड घेतली आहे, खडी साखर घेतली आहे कारण क्रंचीनेस छान लागतो लाडूमध्ये, आणि हे तूप घेतलेलं आहे मी. तर आता मी काय करणार आहे, चपाती पहिल्यांदा चपाती अशी बारीक करून घेते. चपाती मी मिक्सरवर बारीक करत आहे. बारीक झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये गूळ टाकत आहे, वेलची पूड टाकत आहे आणि परत एकदा फिरवून घेणार आहे. हा, आता मी हे तुम्हाला असं दाखवलंय कारण गरम चपाती होती माझी ऑलरेडी, त्याच्यामुळं मी परत त्याला गरम नाही केलेलं. जर तुम्ही शेळी चपाती किंवा असं थंड जर घेतली असेल चपाती समजा, तर मग मात्र तुम्हाला काय करावं लागेल, थोडंसं तूप टाकून चपाती गरम करून घ्यावी लागेल आणि नंतर त्यामध्ये गूळ मिक्स करावं लागेल, नाही तर त्याशिवाय तुमचा गूळ मिक्स होणार नाही त्यामध्ये. आता बघा, तुम्ही बघू शकता एकजीव झालेलं आहे मिश्रण, आणि मग त्याचे लाडू बांधू शकता तुम्ही. आणि जर काय होतं समजा, जर तुम्ही आत्ती जर गरम केलं कढईमध्ये गुळ आणि मलिदा म्हणजे चपातीचा चुरा, तर त्यामध्ये काय होणार माहिती आहे का, कडकपणा येणार, म्हणून ते तसं करू नका. शक्यतो असंच करा, गरम चपाती घ्या, तूप गरम घ्या वाटल्यास तर, आणि असा लाडू बनवा. हे बघा, हे बघा, हे असे लाडू तयार करा. हे घे काय, आता तुझ्यासाठी मी लाडू बनवला माझ्या लड्डू गोपालसाठी, खाऊन घे, खाऊन सांग मला आता कसा झालाय बच्चू. छान दादी, खूप छान झालाय. छान, थँक यू. आता देव बाप्पासाठी, आता देव बाप्पासाठी. ओके, आता आधी देव बाप्पासाठी. हो हो हो, आधी ह्या माझ्या लड्डू गोपालसाठी आणि नंतर मग देव बाप्पासाठी. ओके, तू दाखवणार नंतर दादी येऊन मंगळी. हा, आणि आपल्या एक वाणीसाठी. असेच मी लहान मुलांसाठी भरपूर पौष्टिक असे लाडू बनवणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे, तर तुम्ही ते बघत राहा आणि बनवत चला. हे बघा, हे आता आपले लाडू तयार झालेले आहेत, शॉर्ट बट स्वीट. मुलांना इमर्जन्सी भूक लागली, त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे असेल, तर हे असं पौष्टिक पण आहे आणि मुलं पण खुश, आपण पण खुश. थँक्यू बच्चा, आवडला ना तुला. चला तर मग असेच आमच्या अजानातींच्या गप्पा, अजानातींची रेसिपीज आणि आमच्या सासूसुनांच्या पण गमती जमती बघत राहा तुम्ही, आणि आमच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. येस, बाय बाय.